कोल्हापुरातल्या सामान्य शेतकऱ्यांचं पाणी उद्योगपती गौतम अदानींनी पळवल्याचा आरोप होतोय. तर भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणाचं पाणी अदानींच्या विद्युत प्रकल्पाला देण्याविरोधात कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. उद्योगपती गौतम अदानी विरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरलेत, कारण कोल्हापूरकरांच्या हक्काचं पाणी गौतम अदानी पळवणार आहे. गौतम अदानीच्या सिंधुदुर्गातील जलविद्युत प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगडच्या पाटगाव धरणातून पाणी उचललं जाणार आहे. अदानी पाणी नेणार असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. शिवाय शेतीसाठीही पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. सरकारनं स्थानिकांचा विचार न करता पाटगाव धरणातलं पाणी अदानीला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळेच कोल्हापूरकरांनी भुदरगडमध्ये मोर्चा काढला. भुदरगड तालुक्याचा अतिक्रम समृद्ध करण्यासाठी पाटगावचं प्रचंड मोठ्याशा पद्धतीचा सहभाग किंवा वाटा आहे. त्यामुळे या प्रकल्पातला पाण्याचा एकही थेंब अदानीच नव्हे आणि कुणीही मागितलं तरी न देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य. स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर आणि पालकमंत्री हसन मुश्रीफांनीही अदानीच्या प्रकल्पाला पाणी देण्यास विरोध केलाय. एक कोकणात प्रकल्प चालू आहे असं समजलं आम्हाला. आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पाटगावच्या पाण्याला धक्का न लावता ते खाली काय करत असतील तर आम्हाला माहिती नाही, परंतु पाणी आमचं जाऊ नये एवढी खबरदारी आम्हाला घ्यावी लागेल. कोणताही प्रकल्प आल्यावर त्याची जनसुनावणी होते, पण अदानीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी किमान कोल्हापुरात तरी कोणतीच जनसुनावणी झाली नाही. अदानीनं कोल्हापूरकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारलाय. अदानींच्या या लूटमारीला लगाम कसा घालणार असा सवाल सामान्य कोल्हापूरकर विचारतोय. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.